मुंबईत भावी पोलीस बनण्याकरिता भरती देणाऱ्या युवकाचे कागदपत्रे तपासताना त्यातील आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले त्याचीच माहिती नायब तहसीलदारांच्या लक्षात येताच त्यांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यावर पोलिसांनी भातकुली येथील एका सेतू केंद्र संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस विभागात परीक्षा देणाऱ्या युवकांना शारीरिक चाचणी लेखी चाचणीसह अंतिम वेळी कागदपत्रे सादर करावी लागत असते मात्र मुंबईत चालक पोलीस शिपाई पदासाठी जाणाऱ्या युवकाला एका मोठ्या अडचणीला समोर जावे लागले भातकुली तालुक्यातील युवकाने मुंबईत चालक पोलीस शिपाई पदासाठी अर्ज सादर केला होता यात त्याला पोलीस विभागाने कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले याच दरम्यान त्या युवकाने भातकुली तालुक्यातील एका सेतू कार्यालयातून प्राप्त केलेले ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर केले होते तेच प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले याचीच माहिती येथील नायब तहसीलदारास मिळताच त्यांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून सेतू केंद्र संचालक विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणात भातकुली तालुक्यातील हातुर्णा गावातील एकोणचाळीस वर्षीय श्रीकृष्ण रताडे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला